नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता दुसरी तीन मराठी विषयातील विसावी कविता कणभर तीळ ही कविता अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी सर्वांनी आपल्या शाळेच्या तुळजाभवानी स्कूल लातूर या यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि रोजच्या रोज नवनवीन वीडियो शैक्षणिक वीडियो पाहण्यासाठी अपडेट रहा। तर सर्वप्रथम कणभर तीळ या कवितेमध्ये काय सांगितलं आहे याविषयी माहिती जर आपण सविस्तर घेणार आहोत, तत्पूर्वी सर्वांनी कविता ऐकायचे व पाठांतर ही करायचं आहे। तर सर्वांनी सुरुवातीला ती कविता ऐका। फुटाणा शेंगदाणा वटाणा फुटाणा आणि शेंगदाणा हे आपल्याला सर्वांना माहितीच आहेत। हे अपरिचित अशा कोणत्या वस्तू नाहीत आणि या सर्व आपल्याला खूप आवडतात। शेंगदाणे आवडतात, फुटाणे आवडतात, वटाणा आवडतात, ठीक नाही? एकदा काय झालं, वटाणा फुटाणा शेंगदाणा तिघे टणाटणा उड्या मारत चालले आणि मग उडत चालले टणाटणा जात असताना, मग उडत चालले टणाटणा आणि मग त्यांना जात असताना वाटेत त्यांना एक तिळाचा कण भेटला। तिळाचा कण म्हणजे काय? एक तिळाचा छोटासा दाणा। आणि मग तिळ पण माहिती आपल्याला संक्रांत जवळ आलेली आहे, संक्रांतला आपण सर्वजण तिळगुळ वाटप करतो, तिळगुळ खातो, आहे की नाही? आणि मग ते तिळ तिळाच्या पोळ्या
किंवा तिळापासून तिळाचे लाडू वगैरे विविध पदार्थ आपण तिळापासून करून खातो. मग हे तीळ त्यांना वाटत भेटला, भेटल्यानंतर हे तिघे जण त्या तिळाकडे पाहून हसू लागले. कोण? वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा. हे तिघे जण मिळून त्या तिळाला हसू लागले. तीळ चालला भरभर, पण तीळ काय केला, या तिघांकडे लक्ष दिला का? नाही. या वटाणा, फुटाणा, शेंगदाणा यांच्याकडे लक्ष दिलं नाही. तो भरभर भरभर चालू लागला आणि मग थांबत नाही कुठे पळभर. तो कुठेच थांबत नव्हता आणि थोडा वेळ, काही सेकंद म्हणजे थोडं पलभर सुद्धा अजिबात थांबत नव्हता. तो भरभर भरभर चालला. त्याच्या चालण्याचा वेग पूर्वीपेक्षाही वाढला होता. मग तिळा तिळा कसली रे गडबड. हे तिघे काय म्हणतात? वटाणा, फुटाणा, शेंगदाणा हे तिघे मिळून ते तिळाला म्हणतात, तिळा तिळा कसली रे गडबड. थांबायला नाही वेळ, सांगायला वेळ नाही. मग तिळ काय म्हणतो? मला थांबायला सुद्धा वेळ नाही, सांगायला सुद्धा वेळ नाही. काम आहे मोठं, मला नाही सवड. बघा तिळ काय म्हणतो या तिघांना, वटाणा, फुटाणा, शेंगदाण्याला, कि मला थांबायला सुद्धा वेळ नाही, सांगायला सुद्धा वेळ नाही आणि माझ्याकडे खूप मोठं काम आहे, मला नाही सवड, मला वेळ नाही. सवड म्हणजे काय? वेळ नाही. आणि मग एकतर जरा पहा तर करा. हे तिघ काय म्हणतात? मग परत तीळ तसं म्हणल्यानंतर वटाणा, फुटाणा, शेंगदाणा तिळाला म्हणतात, ऐक तर करा, पहा तर करा. कणभर तिळाचा मनभर नकरा, म्हणजे कणभर तिळाचा मनभर नकरा. हे त्याला त्या तिघांनी ते तिळाला म्हणतात, तू एवढा एवढा आहेस आणि तुझे भल तिकडेच नकरे, नाटक खूप झाली असं म्हणतात ते तिघ त्या तिळाला. तुला बोलायला वेळ नाही, थांबायला वेळ नाही, असं आहे तरी काय काम तुला, ऐक तर जरा असं म्हणतात. कणभर तिळाचा मनभर नकरा, तू एवढा एवढा आहेस तुझे नकरे अनेक होऊन गेले असं ते तिघे जण तिळाला म्हटल्यानंतर बघ आणखी काय म्हणतात, बघा तरी थाट सोडा माझी वाट. तिळ काय म्हणतो? माझी वाट सोडा, मला जाऊ द्या. आणि असं म्हणल्यानंतर बघूया गंमत, करूया जम्मत, चला रे जाऊ त्याच्या बरोबर. आणि मग तिघे जण त्या तिळाला म्हणतात, बघूया गंमत, करूया जम्मत, थांबायची बघूया आपण आज हा एवढ्या घाई गडबडीमध्ये एवढ्या अजिबात सवड नसताना जातोय तर कुठे, न आम्हाला न बोलता. म्हणून ते तिघे जण त्या तिळा बरोबर चला रे जाऊ याच्या बरोबर म्हणून ते तिघेही त्याच्या पाठोपाठ जायला निघतात, त्याच्या बरोबर निघतात. तीळ चालला भरभर, वाटेत लागले ताईचे घर. आणि मग तीळ चालला भरभर भरभर भर तीळ चालला होता. तिळाच्या मागे वटाणा, फुटाणा, शेंगदाणे पण त्याच्या सोबतच होते. आणि मग मागे मागे चालले होते. मग तीळ जात असताना वाटेमध्ये त्याला त्याचं ताईचं घर लागलं. तीळ शिरला आत थेट स्वयंपाक घरात. आणि मग तीळ काय केला, त्या ताईच्या घरामध्ये शिरला आणि थेट स्वयंपाक घरातच गेला. तिळाबरोबर वटाणा, फुटाणा, शेंगदाणा हे पण त्याच्या पाठीपाठ होते. आणि मग ताईच्या हातात छोटीशी परात, हलवा करायला तीळ नाही घरात. बघा आणि तिथे ताईच्या हातामध्ये छोटीशी परात, छोटस प्लेट होत पण तिला करायचा होता हलवा. आणि हलवा करण्यासाठी तीळ लागतंय आणि तीळ नव्हतं घरात. बघा म्हणजे तीळ अगदी योग्य वेळेवर गेलेला होता त्या घरामध्ये. आणि मग ते तिथे हलवा करायचा होता, हलवा करण्यासाठी तीळ नसल्यामुळे ताई पण वाट पाहत होती. तेवढ्यात तीळ गेल्यामुळे ताईच्या हातात छोटीशी परात, हलवा करायला तीळ नाही घरात. ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून. बघा तेवढ्यात मग आता तीळ नसल्यामुळे तिला तर हलवा खावासा वाटला, घरात तीळ नाही आणि त्यामुळं ताई बसली रुसून. ती बसली रुसून, रुसून बसल्यानंतर तीळ काय करतो, तिथे जातो आणि हसून म्हणतो, घाल मला पाकात हलवा करत होगा. तो तीळ काय म्हणतो, मला पाकामध्ये टाक, कारण हलवा करण्यासाठी साखरेचा पाक केलेला राहतात, त्यात तीळ वगैरे घालून त्याला हलवा करतात. आणि तो तीळ काय म्हणतो ताईला, रुसून बसू नको, तू मला घाल पाकात आणि हलवा कर झोकात, हलवा एकदम मस्त कर असं तो तीळ म्हणतो. ताईने टाकला तीळ परातीत. आणि मग ताईने काय केला, तिळाला घेतलं परातीमध्ये, चमच्याने ठेम ठेम पाक होतीत, इकडून तिकडे बसली हलवीत. आणि मग चमच्याने त्यात पाक होतीत हलवीत बसली, इकडून तिकडे तिकडून इकडे हलवा करण्यासाठी ती हलवीत बसली. शेगडी पैतली रसरसून,
आणि मग शेगडीला शेगडी पेटली रसरसून त्याला चांगला दंडन काळ लागला आणि मग त्या उष्णतेवर हलवा करणं चालू झालं आणि मग ताई काय केली तिळाला त्या पाकामध्ये टाकून त्याला हलवणं चालू झालं. शेगडीचा जाळ पाहून वटाणा फुटाणा शेंगदाणा गेले घाबरून आणि मग शेगडीला जे काही जाळ लागलेला होता जे काही रसरसून पेटली होती शेगडीची काय पेटलेली पाहिलेल्यानंतर वटाणा फुटाणा गेले घाबरून हे की नाही. म्हणजे त्या कणभर तीळ या पाटामध्ये एक असा एक काल्पनिक स्वयंपाकघरातील दृश्य किंवा एक वटाणा फुटाणा शेंगदाणा तीळ यांच्या मनातील चर्चा आपल्याला या कवितेमध्ये आलेली आहे. लक्षात आलं? म्हणजे अशा प्रकारे इथे कवी लीलावती भागवत यांनी आपल्याला खूप सुंदर रीत्या कणभर तीळ याविषयी आपल्याला कविता दिलेली आहे. तरी सर्वांनी इथे आता तिळाला पाहून हसणारे कोण होते? वटाणा फुटाणा शेंगदाणा. त्याचबरोबर तिळा बनवून जाणारे कोण होते? हलवा करणारी कोण होती? हलवा करणारी ताई होती. म्हणजे हे जे काय आहेत तर हे सगळं चांगलं एक सुंदर रीत्या आपल्याला या कणभर तीळ या कवितेमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. तरी सर्वांनी जे सुरुवातीला व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे काही आपल्याला एक या व्हिडिओची ध्वनिफीत ऐकवली आहे ती या कवितेची ध्वनिफीत सर्वांनी पाठ करायची. त्या तालीमध्ये त्याच लयीमध्ये सर्वांनी कविता पाठ करून घ्यायची. तर अशा प्रकारे कणभर तीळ आज ही कविता आपण अभ्यासलेली आहे. या पुढील व्हिडिओ आपण पुढील तशी घेत पाहूया. तोपर्यंत